पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकास वेड्या ठोकण्यास आठवड्यानंतरही पोलिसांना यश आलेलं नाहीये. गारखेडा परिसरात 24 वर्षीय विवाहिता महिलेवर त्याच्या चुलत्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा संशयित आरोपी हा शहरातील एका महाविद्यालयात शिक्षक आहे. सूर्यप्रकाश बन्सलवाल असं त्याचं नाव आहे. पीडित महिलेच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे तिने शेजारी एक रूम भाड्यानं घेऊन या ठिकाणी पतीसोबत ती राहत होती. पती घरी नसल्यावर आरोपी सूर्यप्रकाश बन्सलवाल हा पीडितेच्या घरी यायचा व बदनामी करेल आणि तुला जीवे मारेल अशी धमकी देत वारंवार बलात्कार करायचा. या सर्व प्रकाराला त्रासून विवाहितेने 5 डिसेंबर रोजी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होऊन 8 दिवस उलटले, परंतु पोलिसांनी बलात्काराला अटक न केल्यामुळे पीडित महिलेनं आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तर ते आतापर्यंत ते फरार आहे, त्यांना अटक केले नाही पोलिसांनी. और आम्ही तिथं जाऊन सांगतो का त्यांना काय झालं काय नाही, तर ते आम्हाला धमकी देतात पोलिसही. आणि ते माझ्या काकांनी बी मला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे आणि ते आतापर्यंत अटक झालेच नाही. त्यांना अटक करा, ते फरार आहे इथून. आणि मला आणि माझ्या नवऱ्याला ते धमकी देत आहे का, ते म्हणतात का आता अटक होईन म्हणे ते, पण ते औरंगाबादमध्येच आहे, ते फरार झालेलं. त्यांना आता अटक करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे अमितेश कुमार सरांनी.